आपण सर्वजण ज्या वेळेला आम्ही सर्व मंत्री ह्या अतिवृष्टी किंबहुना आपत्तीग्रस्त विभागाचा दौरा करत होतो तेव्हा सोबत होतात. झालेलं नुकसान आपणही पाहिलेलं आहे, आपल्या माध्यमातून आपण जनतेलाही दाखवलेलं आहे. साहजिकच आहे, अशी ज्या वेळेला आपत्ती येते तेव्हा आपत्तीग्रस्तांना आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या नागरिकांना, शेतकरी, इतरी जे काही नागरिक असतात ज्यांची घरंदारं वाहून जातात त्यांना भक्कम आधार देण्याची एक आवश्यकता असते आणि ते सरकारचं कर्तव्य असतं. आणि या निमित्ताने जेव्हा परवा मी धाराशिव तुळजापूर भागामध्ये होतो तेव्हा वृत्तपत्रांशी बोलताना किंवा प्रसारमाध्यमाशी बोलताना मला प्रश्न विचारला गेला होता की आपण नेमकं काय करणार, किती मदत देणार, कधी करणार. त्यावेळेला मी आपल्याला बोललो होतो की आज मी जरी आपल्यासमोर असलो तरी मुंबईतले आपल्या सरकारचे सर्व विभाग आहेत, मग कृषी आहे, अर्थ खातं आहे, महसूल विभाग आहे, हे सगळेजण याच्यावरती काम करत आहेत. पंचनाम्यांचं काम बाकी होतं, बरेचसे पंचनामे आता झालेले आहेत आणि हे सर्व चित्र जवळपास आता स्पष्ट झालेले आहे. मी आपल्याला एकूण कल्पना देत असताना साधारणतः महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यात सत्तेवरती आलं त्याच्या आधीसुद्धा अतिवृष्टी झालेली होती आणि तिथपासून मदत करण्याची एक आवश्यकता या राज्यात निर्माण झाली होती. एकूण गेल्या साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते आत्तापर्यंत साधारणतः जी काही मदत आपल्या सरकारकडनं केली गेलेली आहे तिचा आकडा याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसुद्धा धरून जवळपास 30,800 कोटी रुपये आहे. 30,800 कोटी रुपये विविध कारणांसाठी, मग त्याच्यात नैसर्गिक आपत्ती आली, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आली, कोविडचं संकट आलं, संकटामागून संकट त्याचा सामना हे सरकार जनतेच्या आशीर्वादाने खंबीरपणे करत आलेलं आहे. आणि म्हणूनच हे सरकार आल्यापासून आत्तापर्यंत साधारणतः 9,800 कोटी विविध नैसर्गिक आपत्तीसाठीच खर्च केले गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा एक वेगळा भाग झाला. आता हे सगळं करत असताना एकूण परिस्थिती जी आहे ती आपल्याला सर्वांना कल्पना आहे. राज्याचं केंद्राकडून किती येणं बाकी आहे हे ह्याचीसुद्धा एक माहिती आपल्या माध्यमातून जनतेला होण्याची आवश्यकता आहे. आम्ही साधारणतः केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाचे 1,065 कोटी रुपये ज्याची आवश्यकता आहे याची माहिती किंबहुना मागणी ही केलेली आहे. निसर्ग चक्रीवादळ येऊन किती महिने झाले आपण जाणता आहात, अद्याप पैसे आलेले नाहीत. ते 1,065 कोटी रुपये अद्याप बाकी आहेत पण राज्य सरकारने मात्र ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टी आली, त्याचेसुद्धा जवळपास 800 कोटी रुपये हे राज्याने केंद्राकडे त्याची मागणीपत्र हे पाठवलेले आहेत, अद्याप त्यातून एकही पैसा आलेला नाही. आणि एकूणच जर का येणं किती हे जर विचारलं तर ते येणं जवळपास 38,000 कोटी रुपये राज्याचे हक्काचे 38,000 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणं बाकी आहे. त्याचीसुद्धा आम्ही मधल्या काळामध्ये स्मरणपत्र, पत्र ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. पैसे आलेले नाहीत. आत्तासुद्धा केंद्राकडे साधारणतः एक पद्धत आहे की नुकसान भरपाई किंबहुना पंचनामे, अतिवृष्टी, आपत्ती ह्या सगळ्याची पाहणी करण्याकरता केंद्राकडनं पथकं येतात. हे पथक ही जी काही अतिवृष्टी झालेली आहे 1 ऑक्टोबरपासून पथक अजून आलेलं नाही. 2 ते 3 वेळा राज्याकडून केंद्राला त्याची आठवण केली गेलेली आहे पण पथक अजून आलेलं नाही. असो, ही आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली की 38,000 कोटी रुपये हे केंद्राकडून राज्याच्या हक्काचे येणं बाकी आहे. ही बाकी असली तरी संकटं येण्याची काही थांबत नाहीत, संकटामागून संकटं येत आहेत. करोनाचं संकट अजूनही जाता जात नाही, त्याच्यामध्ये हे अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच जर का आपण बघितलं
तर नुकसान झालेलं आहे, भयानक नुकसान आहे. पिकं वाहून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, काही ठिकाणी रस्त्यांची विल्हेवाट लागलेली आहे, विहिरी गाळाने भरून गेलेल्या आहेत, विजेचे खांब ते उलटे पालटे झालेले आहेत, दळणवळण त्याची हालत झालेली आहे. ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आज आम्ही आता माझ्यासोबत माननीय बाळासाहेब थोरात साहेब आहेत, माननीय शंकरराव गडाख साहेब आहेत, मग अशी अजितदादासुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सनी आमच्यासोबत होते, जयंतराव होते, विजयराव वडेट्टीवार होते, अनिल परब होते, हे व्हिडिओ कॉन्फरन्सनी जॉईंट झाले होते. आम्ही या सगळ्याचा एक सारासार आढावा घेतला. सोबत आपले सगळे सचिव आहेत, मदत पुनर्वसन आहेत, अर्थ खात्याचे आहेत, मुख्य सचिव आहेत, माझे मुख्यमंत्री कार्यालयातले पण माझे सचिव आहेत. हा सगळा आढावा घेतल्यानंतर आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं त्याला पॅकेज शब्द मला पटत नाही खरं, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत. आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. दसरा पर्व आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल, जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम शेतकऱ्यांना आणि जनतेला हे सांगू इच्छितो की कठीण परिस्थिती आहे, प्रसंग कठीण आहे, पैशाची ओढाताण जशी तुमची आहे तशी राज्य सरकारची सुद्धा आहे. एकतर जे काही येणं आपलं येणं आहे ते केंद्राकडनं येत नाही आहे, अचानक हे जे काही नुकसान किंबहुना अतिवृष्टी आहे, पूर आहे, हे नुकसान हे तर वाढतंच आहे. आणि त्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने विश्वासाने हे सरकार जे काम करत आहे, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हीच आमची ताकद, हीच आमची शक्ती आहे. आणि जे जे काही करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, मी यापूर्वीच जाहीर केलं होतं. तर त्या अनुषंगाने 10,000 कोटी रुपये आज आम्ही आमच्या या आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता भगिनींसाठी जाहीर करतो आहोत. प्रयत्न आमचा दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक जे आपत्तीग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकडे राहील. सर, आपण सांगताय की सेंट्रल कृषी पत्र व्यवहार केला आपण. अजून एक सांगतो, ह्या 10,000 कोटीमध्ये जसं रस्ते पूल वगैरे हे जे विषय आले, तसंच शेतकऱ्याला, या शेतकऱ्याला जिरायत व बागायत या क्षेत्रासाठी केंद्राचे जे काही निकष आहेत त्या केंद्राच्या निकषाप्रमाणे 6,800 रुपये प्रति हेक्टर ही मदत त्यांनी त्या निकषामध्ये आहे. हे 6,800 हे फार कमी आहेत आणि म्हणून आम्ही 6,800 ऐवजी 10,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं ह्याच्यात मान्य केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतकरी दादाला जे केंद्र 6,800 देत आहे त्याच्यात आम्ही केंद्रालासुद्धा विनंती करतो आहे की ही मदत जी आहे ती तुम्ही देशासाठीच, एकूण 6,800 पेक्षाही 10,000 पर्यंत तरी किमान गेली पाहिजे, पण महाराष्ट्र मात्र प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत जिरायत व बागायत ह्याच्यासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. आणि फळ पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कारण ही जी काही नुकसान जी आम्ही बघतो आहोत, नुकसानीचा कालावधी तो जूनपासून आम्ही धरलेला आहे. आणि फळ पिकांसाठी जी मर्यादा 18,000 रुपये पर हेक्टर त्यांनी म्हटलेलं होतं ती 25,000 प्रति हेक्टर अशी आम्ही आज जाहीर करतो आहोत. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक, मग ते शेतकऱ्यांपासून सगळेजण हे खूप समजूतदार आहेत. ह्या संकटाचा, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना हे जे काही नैसर्गिक संकट येत आहे त्याच्यात, ह्या कठीण परिस्थितीत देखील सगळीकडनं ओढाताण होताना सुद्धा सरकार म्हणून आम्ही हे आपल्यासाठी जाहीर करत आहोत, नम्रपणाने जाहीर करत आहोत. द्यायला खूप काही वाटतं, पण एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही हे जाहीर करत आहोत. कृपा करून त्याचा स्वीकार करावा ही मी नम्र विनंती सर्वांना करतो आहे.
सर आपण सांगता की सेंट्रलशी एनडीआरएफशी आपण समन्वय साधला 2 वेळा पत्रव्यवहाराचा. मुळात काही नियमावली जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एनडीआरएफची, की राज्य सरकारने काही घोषणा करणं अपेक्षित होतं ते आत्ता आपण केलं, तर पूर्वी हे पत्रव्यवहार आधीच नुकसानीचा होता. आधीच आणि आत्ता त्यांची टीप यावी म्हणून केलेलं आहे. नीट लक्षात घ्या, आधी मी तुम्हाला सांगितलं ना की निसर्ग चक्रीवादळ आणि जे पूर्व विदर्भाशी आली त्याच्यातसुद्धा आम्ही मदत केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या केंद्राकडनं आम्हाला ते पैसे मिळायला पाहिजेत म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आत्ता जे झालेले आपत्ती आहे त्याच्यासाठी त्यांची टीम पथक हे यायला पाहिजे. 1 ऑक्टोबरपासून जी अतिवृष्टी किंवा पाऊस सुरू झाला त्यांनी जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी पाहणी करण्यासाठी पथक ते येणं गरजेचं आहे, ते अजून आलेलं नाही आहे. सर आपण घोषणा केली पण मुळात याचं वितरण त्याच्या स्वरूपात राहणार, कारण की आता ती स्वरूपात डिस्क्रिप्शन आपण सांगितलेलं आहे की काही ठिकाणी जमिनी नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी फळबाग आहे, काही ठिकाणी आहे, पण मुळात अशा स्वरूपात काही डिटेल आहे का? कारण की लोकांना ह्याचे डिटेल तुम्हाला मिळतील. ही जी काही सगळी नोट आहे ह्याचे मी किशोरजी तुम्ही आत मनोजी जरा सगळ्यांना ह्याच्या कॉपी सगळ्यांना द्या की जेणेकरून हे डिटेल सगळ्यांना मिळतील. सीएम साहेब, आपण म्हणतो की निसर्ग चक्रीवादळाचे 1,065 कोटी आणि 38,000 कोटी केंद्राकडून येणं बाकी आहे. आपण जो काही पत्रव्यवहार केला आहे तर केंद्राकडून वारंवार आपल्याला काय उत्तर देण्यात येतं, हा एक काय उत्तर आले? हा पत्र आले नाही, पत्र आलेलं नाही, काही उत्तर आलेलं नाही. निसर्ग चक्रीवादळाचे 1,065 कोटी आणि विदर्भामध्ये ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी झाली आणि पुरामुळे जे नुकसान झालं त्याच्यात 814 कोटी त्याच्यासाठी आपण पैसे त्यांच्याकडे मागितले तेवढे पाहिजेत. आणि GST आणि टॅक्स डिव्होल्युशन त्याच्यासाठी 9,832 म्हणजे हे जवळपास 37,895 साधारणतः 38,000 कोटी हे आपल्या राज्याच्या हक्काचे हे येणं त्यांच्याकडनं बाकी आहेत, अधिक हे मदतीचे. म्हणजे केंद्राकडून अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने केलेल्या पत्रव्यवहाराला अद्याप कुठलाही प्रतिसाद नाही. आता जो आपण हे पॅकेज जाहीर करतो आहोत, कोविडची परिस्थिती आहे, अशा काळात आपण हे सर्व पैसे कसे उपलब्ध करतो आहोत, महाराष्ट्र सरकारने कसे केले? हे सगळे उपलब्ध करून त्यांना दिले जातील त्याची तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकार जे जे करणं गरजेचं आहे, मग जसं समजा कर्ज घ्यायचं असेल, काय घ्यायचं असेल ते करू, पण आम्ही शेतकऱ्याला आणि या नुकसान जे यांचं नुकसान झालं त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र जसं ज्या पद्धतीने आम्ही सरकार म्हणून ह्या जनतेच्या पाठी उभं राहत आहे, साहजिकच आहे केंद्र सरकार हे देशाचं एक पालक सरकार आहे, त्यांनीसुद्धा आपली जबाबदारी ओळखून ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणालात की कोविडचं संकट आहे, कोविडचं संकट म्हटल्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत PPE किट, N95 मास्क ह्याच्यासाठी केंद्र जो पैसा देत होते तेही त्यांनी थांबवलं. आता त्याचा अतिरिक्त 300 कोटीचा भार राज्यावरती पडतोय, त्याचा अतिरिक्त भार पडतो आहे. आपण एका बाजूने संपूर्ण देशातल्या नागरिकांना सांगतोय मास्क घातलं पाहिजे, 2 गज की दूरी, हात धोते रहना, मग ते करताना जर या प्राथमिक गोष्टींसाठी जर का केंद्र सरकार मदत करणार नसेल तर मग मात्र सगळ्याच गोष्टी ह्या अवघड होत जाणार आहेत. केंद्राने मी म्हटलं ना की केंद्रानी, मी असं म्हणत नाही, माझं तसं म्हणणं नाही आहे, पण केंद्रानी कुठेही दुजाभाव न करता देशाचं पालकत्व स्वीकारल्यानंतर देशातील प्रत्येक राज्याला आवश्यकतेनुसार, कारण ही जी आपत्ती आहे ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती आहे, ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्या आपत्तीच्या काळात केंद्राने उभं राहिलं पाहिजे. एकतर GST म्हणजे वेळच्या वेळेत पैसे जरी आले असते तरी देखील आपण ह्यातनं आज बऱ्यापैकी एक दिलासादायक वातावरण आपल्याला राहिलं असतं. आणि मग अतिरिक्त कर्ज बिर्ज जर का आवश्यकता असेल तर घेण्याची आपल्याला आवश्यकता लागली नसती. सीएम साहेब, तुम्ही दौऱ्यामध्ये असं म्हणाल आहात की पंतप्रधानांशी तुमचा दूरध्वनीवर संवाद झाला होता, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ना की मी एक गोष्ट नक्की सांगतो की साधारणतः गेल्या शुक्रवार वगैरे असेल जेव्हा अतिवृष्टी होत होती, पाऊस पडत होता, तेव्हा माननीय पंतप्रधानांनी आपणून मला फोन केला आणि त्यांनी मला दिलासा दिला आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडनं ही मदत लवकर येईल म्हणून मी कोणतेही आरोप करत नाही, मी फक्त परिस्थिती आपल्यासमोर ठेवलेली. आता पंतप्रधानांना काय आवाहन कराल? मी पंतप्रधानांना हीच विनंती करणार आहे की पहिले जे काय पैसे आहेत ते सुद्धा आता मिळाले तर ते सुद्धा आम्हाला इकडे वापरता येतील. आत्ता सुद्धा आम्ही जे जाहीर करतो आहे त्याचा अतिरिक्त जे काही ओझं म्हणा किंवा भार राज्याच्या तिजोरीत पडणार आहे तो सुद्धा आम्हाला थोडासा एक पेलवेल आणि त्याच्यामध्येच केंद्राकडनं
कोविडच्या निमित्ताने, कारण कोविड आता जरासा थोडासा खाली जातोय असं दिसतंय, परंतु परदेशामध्ये बघितलं तर तिकडे कोरोनाची दुसरी लाट येते, ती येऊ नये म्हणून आम्ही परोपरीने राज्यातील जनतेला सांगतोय, पंतप्रधान देशातील जनतेला सांगताय की स्वतःहून थोड्या काही गोष्टी पथ्य पाळण्याची गरज आहे, तर ती पाळण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा लागणारा पैसा हा केंद्राने दिला पाहिजे. सर, विरोधी पक्षनेत्याने संभाजीनगरमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आकडेवारी कोणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जी आकडेवारी त्यांनी स्वतःहून दाखवली होती की केंद्र सरकार मदत करत आहे वास्तविकतेत, आणि यापूर्वी पण जीएसटीचे पैसे दिलेले गेले, राज्य सरकार याचा कांगावा करत आहे. त्यांचा ते कोणत्या वर्गात ते क्लास त्यांचा शिकवणी लावली गेले मला कल्पना नाही, पण त्यांचा अभ्यास चालू असेल तर शिकवणी योग्य घ्यावी की अभ्यास योग्य होईल. सीएम साहेब, आता तुम्ही मदतीचं पॅकेज जाहीर केलं आणि केंद्राकडून किती येणं बाकी आहे तेही जाहीर केलं, आता तुम्ही विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्ष नेत्यांना काय आवाहन करा, कारण विरोधी पक्षाने सुद्धा जर काही माहितीच्या मदतीची अपेक्षा असेल तर ते सुद्धा पॅकेज आम्ही माहितीच्या रूपाने त्यांना देऊ. सर, जसं आपण म्हणालात की जीएसटीचे पैसे आलेले नाहीत किंवा आर्थिकदृष्ट्या जो ताण सध्या राज्यावर पडतोय त्याच्या संदर्भात पत्र लिहिली त्याला देखील रिप्लाय आलेला नाही आहे, मात्र मोदी जे आहे ते फोन करून तुमच्याकडे विचारणा देखील करताना बघायला मिळत आहेत, तर एकूणच या सगळ्या आर्थिक भारासंदर्भात तुम्ही स्वतः मोदीजींशी चर्चा करणार आहात, त्यांना जाऊन भेटणार आहात का? भेटायचे असेल आवश्यकता तर जरूर जाऊन भेटेन, परंतु आता ही परिस्थिती मी माझ्या राज्याच्या जनतेला सांगणं गरजेचं होतं, ह्याच्यात मी कोणी गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, मी कुठे आरोप केलेला नाही, मी जी परिस्थिती सत्य आहे जे कागदावरती दिसतं आहे ते मी आपल्यासमोर आपल्या माध्यमातून माझ्या राज्याच्या जनतेला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगणं माझं काम आहे, भाग आहे, ते मी केलेलं आहे. या उपर माननीय पंतप्रधानांशी मी फोनवरती चर्चा करेन, आवश्यकता असेल तर जाऊन भेटेन, पुन्हा पत्र पाठवून त्यांना रितसर प्रस्ताव देण्याची गरज असेल तर रितसर प्रस्ताव देईन, त्याच्यात काय विषयच येत नाही. सर, केंद्र सरकार पैसे द्यायला एवढं हे करतं, पण बिहारच्या निवडणुकीत मात्र कोरोनाच्या लसीच्या संदर्भात भाषा करतं मोफत द्यायचं, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, राजकीय जे काय मला बोलायचं असेल ते मी परवाच्या दसऱ्या मेळाव्यात जरूर बोलेन, पण आत्ता मात्र ह्या गंभीर परिस्थितीमध्ये मला कुठेही राजकारण आणायचं नाही, आणि हीच विनंती मी विरोधी पक्षाला सुद्धा करतो आहे की आपण याच्यात राजकारण आणू नये, कारण आपण विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष असला तरी महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्यावर सुद्धा विश्वास असेल असावा आहे काही, आणि त्यातून आपण सुद्धा राज्याच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बांधिलात कर्तव्य आहे आपलं, आपण सगळे एकत्र राहून केंद्राकडनं आपल्या हक्काचं जे आहे हे काय आमचं नाही सांगत आहोत, आपल्या राज्याच्या हक्काचं जे आहे ते मागितलं पाहिजे, ते आणलं पाहिजे. विरोधी पक्षाचे नेते पाहणी दौरा करतात, केंद्राकडून जी रक्कम बाकी आहे ती आणण्यासाठी विरोधी पक्षाने पुढाकार घ्यायला पाहिजे. मला ह्याच्यात मी म्हटलं ना की मी आत्ता राजकारण ह्या विषयात आत्ता आणू इच्छित नाही, मला जे काही राजकीय बोलायचं असेल ती माझा मी पक्षप्रमुख म्हणून दसरा मेळाव्यात बोलेन. सीएम साहेब, ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांना किंवा ज्यांचं नुकसान झालं त्या ग्रामस्थांना मिळण्यासाठी किती सुलभ ही यंत्रणा असेल, कारण अनेकदा असं बघायला मिळतं की आता काय झालेलं आहे, या कोरोनाच्या संकटामुळे एक मोठं काम आपल्या यंत्रणेने केलं, ते म्हणजे 2 लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, ही विनासायास किंबहुना जास्त कुठेही खळखळ न करता अत्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने झाली, जी कोणाला तशी लक्षातच आली नाही, अत्यंत सोप्या पद्धतीने झाली, जास्त काय किचकटपणा त्याच्यात न ठेवता ती पार पाडली, पण हे संकट आल्यामुळे जरा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुलभ पद्धतीने सहजरित्या मला नाही वाटत एवढ्या काळामध्ये देशातल्या कुठल्या राज्यांनी कर्जमुक्ती केली असेल. सर, पंचनामे इतके मोठ्या प्रमाणात झाले नाहीत असा एक आरोप केला जातो, राज्य सरकार आता घोषणा करतो, पण ऍक्च्युअल फॅक्ट किती झाले? पंचनामे हे बरेचसे झालेले आहेत, थोडेफार बाकी आहेत, ते आज उद्या पूर्ण होतील. सीएम साहेब, तुम्ही सोलापूर उस्मानाबादचा दौरा केला, कोकणात जाणार का? जाणार ना, दसऱ्यानंतर सुद्धा मी सगळीकडे जाणार, आता तुर्त मी थांबलो याचं कारण का की नुसते दौरे करत बसणं ह्याच्यात हे नाही, तुम्ही दौरे केले आणि दिलं काहीच नाही आणि नुसतं आपलं फिरत बसले, आपले काही जण फिरतात आरोप करत, तर त्याला काय त्यातनं लोकांचं पोट नाही भरत, सरकारवरती आरोप करून जनतेचं पोट नाही भरत, तर मला आम्हाला सगळ्यांना आमचं काम आम्ही करतो आहोत, आम्ही दौरे पण केले, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी दौरे केलेले आहेत, इतर मंत्र्यांनी सुद्धा केलेले आहेत, आणि त्याचा आज एकूण अंदाज घेऊन आज मी जे म्हटलं होतं जे काही करता येणं शक्य असेल ते आत्ताच्या परिस्थितीत या कठीण परिस्थितीत
तुम्ही म्हणालात हे कसं करणार, जे करावं लागेल ते आम्ही करू, पण माझ्या जनतेला आम्ही वारती सोडणार नाही, हा जो आम्ही शब्द दिला होता त्याच्याप्रमाणे आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांनाच सांगतोय की कृपा करून ह्या परिस्थितीमध्ये कोणी राजकारण करू नका. परिस्थिती सगळ्यांनाच कल्पना आहे, अवघड आहे, त्या अवघड परिस्थितीत सुद्धा शक्य आहे ते आम्ही करतो आहोत. मला मला जे राजकीय बोलायचं ते मी दसऱ्या मेळ्याच्या भाषणात बोलेन. शेतकऱ्यांचं पुनर्वसन करतात, तिथे खडसेंचं राजकीय पुनर्वसन सुरू आहे, आता काही वेळातच त्यांचा एनसीपी प्रवेश होईल, तर त्यावर काही त्याच्याही साठी जे बोलायचं ते मी दसऱ्या मेळ्यात बोलेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना